नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड ॲडमिशन 2023 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, आपला कॅप राऊंड पूर्णपणे सुरू झालेला आहे, तर त्यामध्ये ज्या बाबी आहेत म्हणजेच जनरल बीएडचा विषय असेल, स्पेशल बीएड, ईएलसीटी म्हणजेच इंग्लिश मिडियम बीएड, या संदर्भातील आपले जे प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, या संदर्भात हा व्हिडिओ. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या बी एड करू इच्छिणाऱ्या बंधू भगिनींना व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर चला, याच्या सर्वसाधारण सूचना पाहण्यासाठी आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जावं लागेल, ते म्हणजेच cetcel.mahaceet.organization. विद्यार्थी मित्रो, आपण वेबसाईटवरती आलेलो आहोत cetcel.mahaceet.organization. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. तसेच सी टी सेलचा लोगो व सी टी सेलचं कोटेशन म्हणजेच स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट यावरून आपल्याला कळते की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपलं जे पोर्टल आहे 2023-24 क्लिक हिअर फॉर सी टी एक्झाम पोर्टल, हेही आपल्याला इथे पाहायला मिळते. आपल्याला नंतर वरती स्क्रॉल करायचं आहे आणि वरती स्क्रॉल केल्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला विविध नोटीस येथे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर बी एड न्यू इथे एक आपल्याला टॅब दिसत आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच विद्यार्थी मित्रो, आपण एका पेजवरती जातो आणि तिथे आपल्याला काही सूचना दिसू लागतात. तर त्या ज्या सूचना आहेत त्या आपण पाहूया. विद्यार्थी मित्रो, कॅप राऊंड फर्स्ट अँड सेकंड फायनल मिरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश. तर विद्यार्थी मित्रो, कॅप राऊंडची मिरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे, ज्याला आपण फायनल मिरिट लिस्ट असं म्हणतो. ते आपण सर्वांनी चेक केलेली आहे. अजून कोणाची चेक करायची बाकी असेल तर कृपया त्यांनी चेक करावी व पुढील प्रक्रियेसाठी सामोरे जावे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबरची सूचना आपल्याला इथे अशी पाहायला मिळते की कॉलेज ऑप्शन फॉर फिलिंग ऑल्सो हॅज बीन स्टार्टेड, लिंक्स आर गिवन इन द कॅन्डिडेट्स लॉग इन. तर आपल्याला विद्यार्थी मित्रो, ऑप्शन फॉर्म पाहण्यासाठी, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे. त्यानंतर देर इज सेपरेट ऑप्शन फॉर्म फिलिंग लिंक फॉर इंग्लिश मिडियम स्टुडंट. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. जे ई एल सी टी दिलेले विद्यार्थी आहेत, इंग्लिश मिडियमसाठी ज्यांनी सी ई टी दिलेले विद्यार्थी आहेत, तर त्यांना सेपरेट लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रो, त्यांनी त्या लिंकचा वापर करून इंग्लिश मिडियमचे ऑप्शन्स भरायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, करंटली ऑप्शन फिलिंग फॉर्म इज अलाउड ओनली टू दोज कॅन्डिडेट्स हुज नेम आर इन फायनल मिरिट लिस्ट. ज्या विद्यार्थ्यांचे नाव विद्यार्थी मित्रो फायनल मिरिट लिस्टमध्ये आहेत, त्यांनाच आता लॉग इनचा ऑप्शन सध्या उपलब्ध आहे. एखाद्या विद्यार्थ्याची काही अडचण असेल, त्याचं नाव फायनल मिरिट लिस्टमध्ये नसेल, तर विद्यार्थी मित्रो त्याला लॉग इन उपलब्ध नसणार आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढची जी सूचना आपल्याला पाहायला मिळते, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग इज मेंडेटरी टू पार्टिसिपेट इन राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड. विद्यार्थी मित्रो, आपल्या राऊंडमध्ये सहभागी जर व्हायचं असेल तर आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये लॉग इन करणं गरजेचं आहे, त्यामध्ये ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे, आणि ऑप्शन फॉर्म भरला तरच आपला बी एड ॲडमिशनसाठी क्लेम राहील, ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्यानंतर पुढचा विद्यार्थी मित्रो पॉईंट असा आहे की बिफोर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग प्लीज चेक द कॉलेज लिस्ट गिवन ऑन द वेबसाईट ऑफ द पेज. तर विद्यार्थी मित्रो, पेजच्या वेबसाईटवरती जे कॉलेजच्या लिस्ट दिलेल्या आहेत, युनिव्हर्सिटी वाईज लिस्ट आहेत, मीडियम वाईज लिस्ट आहेत, कॉलेज टाईपनुसार लिस्ट आहेत, तर ह्या सर्व बाबी आपण चेक करून त्यातले कॉलेज आपल्याला निवडायचे आहेत, हे आपण विसरू नये. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढे 7 नंबरला आपण पाहू शकता, ड्युरिंग ऑप्शन फॉर्म फिलिंग ओनली दोज कॉलेजेस विल अपियर फॉर सिलेक्शन हु आर ऑलरेडी पब्लिश ऑन वेबसाईट. फक्त वेबसाईटवरती दिलेले जे कॉलेज आहेत विद्यार्थी मित्रो, बऱ्याच वेळेस आपलं असं सांगणं असतं की सर मला जे कॉलेज पाहायचं आहे ते कॉलेज त्या लिस्टमध्येच नाही, आणि लिस्टमध्ये जर कॉलेज नसेल विद्यार्थी मित्रो तर त्याचा आपल्याला ऑप्शन देताच येत नाही, ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजे जे कॉलेज आपल्याला सध्या अवेलेबल दिसत आहेत त्याच कॉलेजचे ऑप्शन आपल्याला देता येतात. तसेच विद्यार्थी मित्रो, कॉलेज रजिस्ट्रेशन्स अजूनही चालू आहेत आणि आपलं इच्छित कॉलेज सेकंड राऊंडला अवेलेबल होऊ शकतं, पण ती नंतरची बाब आहे. त्यामुळे फर्स्ट राऊंड सोडून द्यायचं आणि सेकंड राऊंडची वाट पाहायची हे 100% चूक आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपलं आवडतं कॉलेज जरी तिथं नसेल तर आपण दुसरे ऑप्शन्स देणं काय आहे, क्रमपात आहे, गरजेचं आहे. आणि सेकंड राऊंडला पण ते कॉलेज आपलं तिथं येईल वेबसाईटवरती हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे अवेलेबल ऑप्शनमधून आपल्याला आपले चांगले ऑप्शन्स, जवळचे ऑप्शन्स काय करायचे आहेत निवडायचे आहेत. त्यानंतर पुढचं जे आहे विद्यार्थी मित्रो ते म्हणजेच
ॲप्लिकेशन फॉर्म एडिटिंग करंटली इज नॉट अलाउड. तर विद्यार्थी मित्रो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की माझं ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ही त्रुटी आहे, चूक आहे, आपली कॅटेगरी एखाद्या चुकून आपण दुसरी टाकली असेल किंवा जिथं यस करायचं आहे तिथं नो केलं असेल, अशा प्रकारच्या काही बाबी असतील ज्या आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एडिट करायचं असेल, काही बदलायचं असेल, तर सध्या अवेलेबल ते आपल्याला नाही आहे. तर विद्यार्थी मित्रो, ते आपल्याला अवेलेबल नंतर शेड्यूलनुसार होणार आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. तर शेवटचा जो पॉईंट आहे, ॲप्लिकेशन फॉर्म एडिटिंग विल स्टार्ट ॲज पर शेड्यूल फॉर दोज कॅन्डिडेट्स हुज नेम्स आर नॉट इन द फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपल्याला काही सूचना इथे दिलेल्या आहेत. बऱ्याच आपल्या ज्या शंका कुशंका असतील त्या आता दूर झाल्या असतील. तर विद्यार्थी मित्रो, लॉग इन करताना आपल्याला इथे वरती जो आयकॉन दिसत आहे बॅकग्राऊंड पेजला, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच विद्यार्थी मित्रो, आपला जो लॉग इन आय डी आहे जो की कॅपिटल BDने स्टार्ट होतो, तो आपला लॉग इन आय डी आपल्याला विद्यार्थी मित्रो ते इनपुट करायचा आहे. त्यानंतर आपला जो पासवर्ड असेल तो इनपुट करायचा आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला लॉग इन याला क्लिक करायचं आहे. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की आमचा पासवर्ड लॉस झाला आहे. तर विद्यार्थी मित्रो, काय करायचं आहे, सुरुवातीला जो आपला लॉग इन आय डी आहे तो इथं फुलफिल करून घ्यायचा आहे आणि तो केल्यानंतर पासवर्ड न टाकता फॉरगॉट पासवर्ड याला क्लिक करायचा आहे. विद्यार्थी मित्रो, याला क्लिक करताच आपल्याला यूजर टाईप हे पाहायला मिळतं. मग त्या यूजर टाईपला क्लिक करायचं. तर विद्यार्थी मित्रो, आपण कॅन्डिडेट आहात हे लक्षात घ्या. आपण कॉलेज नाही आहेत, म्हणजे आपण कुठली ऑथॉरिटी नाही आहेत, त्यामुळे आपल्याला जे लॉग इन करायचं आहे ते कॅन्डिडेट्स लॉग इन म्हणून करावं लागतं. त्यानंतर आपला ॲप्लिकेशन आय डी इथे आपल्याला काय करायचं आहे, इनरॉल करायचं आहे. त्यानंतर आपण जो मोबाईल नंबर आपली BEd CET फॉर्म भरताना दिला होता, ज्याला आपण रजिस्टर्ड मोबाईल नंबर असं म्हणतो, तो मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, ती म्हणजेच डेट, मंथ आणि इयर अशा फॉर्ममध्ये आपल्याला ती टाकायची आहे. आणि नंतर सबमिट हा ऑप्शन काय करायचा आहे, क्लिक करायचा आहे. ते करताच विद्यार्थी मित्रो, सेट न्यू पासवर्ड असं आपल्याला तिथं आलेलं पाहायला भेटतं आणि त्याप्रमाणे आपण एक नवीन स्ट्रॉंग पासवर्ड काय करायचा आहे, तयार करायचा आहे. विद्यार्थी मित्रो, पासवर्ड तयार करताना एक बाब आपण लक्षात ठेवावी, एक नमुना आपल्याला दाखवत आहे. तर विद्यार्थी मित्रो, पासवर्डमध्ये पहिलं अक्षर नेहमी काय असायला पाहिजे, कॅपिटल पाहिजे. पासवर्ड आपण काहीही तयार करा, हे फक्त नमुना दाखल आहे, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. आपला जे नाव असेल ते किंवा ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपण पासवर्ड सेट करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, एक चिन्ह टाकायचं, कुठलंही चिन्ह, आपण स्पेशल लेटर, स्पेशल कॅरेक्टर ज्याला असं म्हणत असतो त्यापैकी एक निवडायचं आणि कुठल्याही संख्या निवडायच्या. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, कॅपिटल लेटरने सुरुवात, त्यानंतर काही स्मॉल लेटर, त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर आणि त्यानंतर नंबर. हे जे स्टँडर्ड पासवर्डचं विद्यार्थी मित्रो फॉर्म्युलेशन आहे, हे जर आपण ठेवलं आणि पासवर्ड आपला नेहमी लक्षात राहील, अशाच प्रकारचा पासवर्ड सेट करायचा आहे. ह्या बाबी केल्या की विद्यार्थी मित्रो आपला पासवर्ड कधीही विसरत नाही, ही बाब आपण लक्षात ठेवा. व त्याप्रमाणे पासवर्ड सेट करून आपली जी पासवर्डची समस्या आहे ती आपण दूर करून घ्यावी. तसेच विद्यार्थी मित्रो, आपल्या ज्या लिस्टमध्ये कॉलेजेस आहेत ते चेक करण्यासाठी हे जे 3 बार दिले आहेत याला आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्च कॉलेजचा ऑप्शन जो आहे विद्यार्थी मित्रो, त्याला क्लिक करायचं. परत एक सर्च कॉलेजचा ऑप्शन खाली आत्ता आलेला आपल्याला पाहायला मिळाला, त्या खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, सर्च कॉलेज इथं नाववरती दिसते आपल्याला, त्याला आपण वरती स्क्रॉल केलं आहे. तर युनिव्हर्सिटी, सिलेक्ट युनिव्हर्सिटी, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला कॉलेज चेक करायचे आहेत विद्यार्थी मित्रो, त्याला आपण क्लिक करूया. किंवा सगळ्याच युनिव्हर्सिटीमधले कॉलेज तुम्हाला ॲट ए टाईम पाहायचे असतील पण ती लिस्ट मोठी होईल हे लक्षात घ्या. त्यापेक्षा काय करायचं, ॲक्यूट आपल्याला जर पाहिजे असेल एखादी विद्यापीठ, त्यानंतर आपल्याला आपल्या जवळचा जिल्हा किंवा आपला स्वतःचा जिल्हा आहे त्याप्रमाणे, तसेच विद्यार्थी मित्रो आपल्या मेरिटप्रमाणे आपल्याला कॉलेजचे प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. आपल्याला समजा 25 मार्क्स असतील, तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे 25 मार्क्सला आपला जो नंबर आहे तर तो अनएडेड कॉलेजला लागू शकतो. तर विद्यार्थी मित्रो, आपण अनएडेड कॉलेजचे नंबर्स त्या त्याप्रमाणे सिक्वेन्सेस देणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रो, एखाद्या वेळेस 25 मार्क्सला गव्हर्नमेंटलासुद्धा नंबर लागतो हे लक्षात घ्या, पण कधी जर जागा शिल्लक असतील तर. आणि गव्हर्नमेंटचं कॉलेजचं जे मेरिट आहे विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे जनरली ओपन कॅटेगरीसाठी ते आपल्याला एकदम हाय पाहायला भेटतं आणि ते नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये जर काही जागा रिकाम्या राहिल्याच तर त्याप्रमाणे आपण जागा चेक करून त्याप्रमाणे ऑप्शन देऊ शकता, ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो, आपल्याला कॉलेजचा इथं टाईप निवडायचा आहे.
आपण टाईप एक निवडलेला आहे, त्यानंतर मीडियम आपलं कोणतं आहे, मराठी, इंग्लिश, उर्दू, हिंदी. मराठी मीडियमला आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईप. कॉलेज टाईप दोन प्रकारचे असतात विद्यार्थी मित्रो, को एज्युकेशन, ज्याला आपण सहशिक्षण असं म्हणतो, मेल आणि फिमेल मुलामुलींना एकत्र ॲडमिशन देणारे जे कॉलेजेस असतात ते को एज्युकेशनमध्ये येतात, आणि फक्त मुलींनाच ॲडमिशन देणारे जे कॉलेज असतात किंवा ज्याला आपण वुमन्स एज्युकेशन असं म्हणतो, तर विद्यार्थी मित्रो ते फक्त मुलींनाच ॲडमिशन देतात, म्हणजेच फक्त विद्यार्थिनींचे ते कॉलेजेस असतात. तर ज्या गर्ल्स स्टुडंट असतात, मुली ज्या आहेत विद्यार्थी मित्रो, त्या दोन्हीकडे ॲप्लाय करू शकतात हे लक्षात घ्या, परंतु मुलांना फक्त को एज्युकेशनमध्येच ॲडमिशन मिळतं. त्यामुळे आपण काय करूया, को एज्युकेशनला क्लिक करूया. आपण मुलगा असा किंवा मुलगी असा तर त्या दोघांना एक को एज्युकेशन लागू असते. त्यानंतर सिलेक्ट कोर्स, तर कोणत्या कोर्सचे आपल्याला कॉलेज पाहिजेत विद्यार्थी मित्रो. आपल्याला जनरल बी एडचे कॉलेज पाहिजे आहेत, आपल्याला स्पेशल बी एडचे कॉलेज पाहिजे आहेत. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रो, आपल्याला क्लिक करता येईल तर आपण जनरल बी एडसाठी क्लिक करूया, आणि त्यानंतर सर्च असं म्हणूया. विद्यार्थी मित्रो सर्च म्हणल्यानंतर आपल्याला एक लिस्ट इथं आलेली पाहायला मिळते, त्याप्रमाणे आपण कॉलेज सर्च करू शकता, कॉलेजचे नावं पाहू शकता, आणि ही नावं पाहूनच विद्यार्थी मित्रो नंतर आपण काय करावे, आपला ऑप्शन फॉर्म भरावा. अजूनही काही आपल्याला अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला विचारा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.